अचानक उचकी लागते। पहिला उपाय केला जातो तो पाणी पिण्याचा, मात्र काही वेळेस पाणी प्यायल्यानंतरही उचकी थांबत नाही। अशा वेळी काय करावं असा प्रश्न पडतो। जाणून घेऊया उचकी थांबवायचे काही घरगुती उपाय। साखर खाणे। उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी। साखर खाल्ल्यामुळे थोड्या वेळातच उचकी थांबते। त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी बंद होते। उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग दाबल्याने उचकी थांबते अशी जुनी समजूत आहे। लिंबू आणि मध। उचकी आल्यावर एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करून त्याचे चाटण तयार करा। हे चाटण घेतल्यानंतर काही वेळातच उचकी बंद होते, किंवा अगदी लिंबाची खाप चावली तरी चालेल। श्वास रोखून ठेवा। उचकी लागल्यावर एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा। असे केल्याने फुफ्फुसात हवा भरून राहते आणि उचकी आपोआप थांबते। चॉकलेट पावडर। उचकी लागल्यास एक चमचा चॉकलेट पावडर खावी। चॉकलेट पावडर खाल्ल्याने काही वेळातच उचकी बंद होते। काळे मिरे। 3 ते 4 काळे मिरे आणि खडी साखर तोंडात ठेवून चावावेत। त्यावर 1 ते 2 घोट पाणी प्यायल्यास उचक्या थांबतात। अशाच अजून व्हिडिओ साठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन।